ट्रकचा टायर फुटल्याने धारणीजवळ भीषण अपघात, 6 लोक जागीच ठार तर 12 लोक गंभीर जखमी। अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू। धरणी पासून लागून असलेल्या देड तलाई ते शेखपुरा मार्गाने खंडव्याकडे जाणाऱ्या पिकअप वाहनातील 5 जणांचा बुधवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास देड तलाई ते शेखपुरा दरम्यान असलेल्या तापी नदीच्या पुलाजवळ झालेल्या अपघातात 6 जणांना जागीच मृत्यू झालाय तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत। याशिवाय पिकअप वाहनातील इतर काही जणांना किरकोळ दुखापत झाली। सर्व जखमींना खाकणार तहसीलच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यासोबत पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी 2:30 सुमारास ट्रक क्रमांक MP09KD1723 हा ऊस भरून खंडव्याहून देड तलाईच्या दिशेने जात होता। त्याचवेळी पिकअप वाहन क्रमांक MH48T4509 मध्ये सुमारे 20 ते 22 मजूर देड तलाई येथून स्वार होऊन खंडव्याकडे जाण्यासाठी निघाले होते। दोन्ही वाहने तापी नदीच्या तलावाजवळ पोहोचली, त्यानंतर उसाने भरलेल्या ट्रकच्या टायर अचानक फुटला आणि ट्रक नियंत्रणाबाहेर गेला। समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा पुढील भाग चकणाचूर झाला। यासह पिकअप वाहनात प्रवास करणाऱ्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। त्याचवेळी वाहनातील 12 जण गंभीर जखमी झाले आहेत। पार्वती रामसिंग दिनकर वय वर्ष 32 सुंदरदेव, नंदिनी रामसिंग दिनकर वय वर्ष 12 सुंदरदेव, दुर्गा कालू तांडिलकर वय वर्ष 14 सुंदरदेव, रमेश मंगल कोरकू वय वर्ष 35 सुंदरदेव, जामवंती रमेश कोरकू वय वर्ष 30 सुंदरदेव अशी मृतांची नावे। या अपघातात बसंती श्रीराम वय वर्ष 45 सुंदरदेव, गणेश रामचरण वय वर्ष 10 सुंदरदेव, चारसिंग काशीराम वय वर्ष 7 नागोतार, रवींद्र रमेश वय वर्ष 10 नागोतार, गुनीबाई रामचरण वय वर्ष 48 नागोतार, रामसिंग मोतीलाल वय वर्ष 40 सुंदरदेव, कौशल्या श्रीशेख वय वर्ष 45 सुंदरदेव, जगन कमल वय वर्ष 13 सुंदरदेव आणि चंदाबाई नामक राम 35 हे सुंदरदेव हे गंभीर जखमी झाले। या अपघाताची माहिती मिळताच देड तलाई चौकी व खाकणार पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। त्याचवेळी घटनास्थळ मध्य प्रदेशच्या हद्दीत असल्याने खाकणार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। यासोबतच अपघातात जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी खाकणारच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। खाकणार पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। प्रतिनिधी मनोज मेळे, अमरावती।